असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर मा अमृतंगमय। ओम शांति 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 ही। ज्योतिष दर्पण या कार्यक्रम पळेता सुचे आमगेल सकळ यूथ ऑफ जीएसबी वीक्षकांक मेगेल प्रीतिपूर्वक नमस्कार। ज्योतिष एक अगाध म्हणाल एक समुद्र म्हण के कोण ज्योतिषी अस की त्यांनी भूत वर्तमान भविष्य सांगूक विंगड विंगड विचार अवलंबन करताच। जातक एक एक कुंडली पळोवन मात्र ज्योतिष सांगचे विषय नाही, ज्योतिष मस्त रितीन सांगू येत। गुल्लो म्हणा प्रश्न मुखांतर तुम्ही आमका तुम्ही पळयला फुडल्या एपिसोडांत पुरे गुल्लो गाल न्हू जातक नातला रे प्रश्न सांगेत तांकां उत्तर दिवं येत। तशी हस्तमुद्रिका म्हणताची म्हणा हात पळोवन जाल्यार हस्तरेखे पळोवन सांगतले ज्योतिशी असची। संख्याशास्त्र म्हण म्हणताची नंबर आर सांगतले ज्योतिशी असची। विंगड विंगड नमुन्याचे ज्योतिष असच। केलव जन मंत्र सिद्धी कोरनो, केलव मंत्र मुखांतर देवाक पुराय आवाहन शक्तीक आवाहन कोरनो, एक तांगेलेक देवाल उडगास कोरून त्यावे सांगताचे अशी मस्त विधान अस प्रत्येकाक आम्ही नमगून आयलेच। आमगेल जन आस्तीक भावनेर नमगून आयलेच। तशीच आम्ही दर्शन म्हूण पळयताचे आमगेल समाज बांधवांक सर्व जनांक गोत आसा मस्त कडेन देवस्थानांतू दर्शन आस। दर्शनार तांगेले एक समस्या तांणी निमित्ताची तांणी सांगिल उत्तर कसं आस की देवाल नड्यान तूं त्या देवान सांगिल उत्तर म्हूण तशी एक मान्य कोर न्हू तेवय एक नमगून आयलेच। तशी आयचे एपिसोडांतू विशेष रुपारी या दर्शन म्हळ कसं आनी हाजे विशीं तुमकां माहिती दिवं का। तशी त्या मुखांतर तांणी आयचे मुख्य अतिथी कोण म्हळ्यार आमगेल्या तांगेल्या फस्टाक हांव तुमकां परिचय कोण घेता। आमगेल्या बंटवाळ तालुकांतू सुरीकुमेरूंतू बरीमारु महामाया क्षेत्र म्हणस त्या देवस्थानाचे अनुवंशिक आडळीत मोक्तेसर धर्मदर्शी तशीच तांचे देवस्थानाचे दर्शनापात्री आणि ज्योतिषी जेवण आशिल्ले श्रीयुत राकेश प्रभू आमगे लोटस हांकां हांव कार्यक्रमाक प्रितीन स्वागत करता। नमस्कार। तशीची आजी त्या देवस्थानांतू दर्शन धांकेत्ता दर्शनापात्री जेवण गुर्तसून घेतल्याची मात नाही भायर जिल्ह्यार येवचो न्हू एक ज्योतिषी म्हणून आमी गुर्तसून घेतल्याची। प्रत्येक विचारारी कसं समस्या असकी त्या समस्ये परिहार करचे त्यांनी प्रामाणिक प्रयत्न भायर जिल्ह्यारी करताची। तशी देवस्थानां आयिल्ल्यांक त्या एक मंगळारचे म्हळ्यार पंचमी दिवस शुक्ल पक्षाचे आणि कृष्ण पक्षाचे पंचमी दिवस आणि प्रति वाराचे शुक्रार दिवस ते दर्शन सेवा असता। पळया ह्या विचारारी आणि मस्त उलया आणि कसं म्हणजे ह्या संबंध कसले तुमकां एक प्रश्न असं म्हणजे प्रति वारा म्हणकेची तुम्ही आमगेलो टू कॉल करून उलयात। तशीची राकेश माम प्रथम जाऊन तुमकां स्वागत आणि कसं म्हणजे दर्शन म्हण म्हणला कसा ना तुमगेल प्रकार। प्रथम जाऊन यूथ जी एस बी तांकां वंदन करता सर्व सदस्यांक। तशीची आमगेल्या महामाय देवाक नमस्कार करून घेऊन आमगेल्या गुरुवर्यांक काशीमठ संस्थानाच्या सुधींद्र स्वामी आले आशीर्वाद आणि सैमिंद्र तीर्थ स्वामी आले चरणपाद स्पर्श करून घेऊन सर्व भटमामाला तांगेला आशीर्वाद मेळून घेऊन आज हा प्रारंभ करता। तुम्ही चांग उत्तर दिलं तुम्ही प्रश्न घाल म्हाका कसं म्हणजे दर्शन म्हणा कसं दर्शन म्हणा देवाक आणि ते जागेर आशिल्ल्या एक प्रतिनिधीक एक संबंध संबंध म्हणा कशी येत म्हणा अनादिकालात कोणी होत असं संबंध असता त्या खंची रूपार सांगच्याके आमकां तांतू अवकाश असा। एक देवाक आणि अमके वयत असले मोग प्रीती विश्वास त्या विश्वासा निमित्त आज कसं म्हणा एक आमकां देवान दिलेलं ज्योती म्हणताची आमकां त्या ज्योती म्हणा कशी येत म्हणा एक उज्वाड रूपार येत असेल विचार एक मनशान येद्र रपताना संबंध रूपाचे विचार येताना तगेल्या भावने आमकां व्यक्त जाता तांडपताना आमकां तदन कसं जाता म्हणा एक शक्ती प्रेरण जाता देवा निमित्त देवाक आणि संबंध देव आमगेल विचार कसं करतो म्हणा देवाक भायर येवचे जायना एक मूर्ती आराधने रूपार असताना मालगड्यात कोण येईल तसं विचार कसं जास्त की त्या आमगेल देह परिणाम कोण घेऊन आमगेल तोंडांत उत्तर अडयता त्या सत्य म्हणून हांव तुमकां प्रमाण करून सांगता। अनेक कसं म्हणा राकेश माम आता दर्शन म्हणले कुठले मस्त जनाक कन्फ्युजन अस कसं म्हणा केलव कडेन देव अंगार येत म्हणता केलव कडेन गण येत म्हणता दैव येत म्हणता अशी विंगड विंगड विधान अस की ताका असा तंत विधान मस्त न म्हणार असा आजी आमगेल समाजान कसं जाला म्हणा देवाल गणाची एक विभाग जावन गेला दैव गण विभाग जावन गेला तशीची भूत गण विभाग जावन गेला। आम्ही पूर्वजात करून आम्ही ऐकूच्या पुरो दैवदर्शन तशीची आमगेल्या ब्राह्मण संस्कृती प्रकार देवदर्शन म्हणाल तसं विचार येऊचे आमगेल समाजाक हा विचार करता असा स्फुट करता असा आज आमकां
कलिता नतील तसल केलो विचार आज समाज काम समृद्ध तसल विचार येता असा. दैव म्हणाल तसल विचार येताना जनिवार नाशी तज्ज प्रभावची एक विचार रूपार येवं तसल विशय असता. तशी ब्राह्मण रूपारी देवाले आमी मूर्ती रूपारी करताना तंत येवं तसल जनिवाराचे विचारक दुसरे रूपार असा. तंत कसं म्हणून मधुमांस कायनाची तंतु मधुमांस का उत्तसल विचार असा. आमकां तंतोची व्यत्यास असा आमी दोन घेवयेत. तंतु नीच शक्ती आवान कितें तंतु तंतु नीच शक्ती म्हणून सांगू जायना. तंतु चांग शक्तीची भूतय असा. दैवाले मलगड्यात कोण त्यांनी आराधन कोण नाही येईल तसं विषय असता. तशी अम्यालांत एकदशीची देवाला आराधन कोण नाही येईल. अम्यालांत महालक्ष्मी म्हणून सांगताची, गणपती दर्शन म्हणताची, आंजनेय दर्शन म्हणताची, तशीची महामायल दर्शन म्हणताची, हलव हल रूपाचे दर्शन आज आमगेल समाजाक दिसता असा. तंत तंगेल तंगेले प्रेरणाशक्ती म्हणचे तो एकलो हांव आंजनेकच प्रीती करत रे म्हण येता. आता ते म्हणा रे आता एकला का येऊ का जाला रे तंगेल मलगड तुला येऊची की ते की तंक तुला ना प्रारंभ देऊची चान्स अस. एक एक दिक्कार कशी म्हणा रे पूर्वजन सिद्धी कोरण रब्बील तसल देव असता. केलव कडे दहा जण मेळून घेऊन देवा बैस केलेला असता. तर त्यांनी कसा म्हणा रे सिद्धी कोण पुरुष रूपारी ताणे स्त्री रूपारी दोन्ही देवाका एक प्रेरणा कोण घेऊन उद्भव केला तर शक्ती त्या वंशपारंपर्य येता असता. तंत रब्बोच्या जायना खंयचेय रूपारी समेत रब्बोच्या साध्य ना. कसं प्रयत्न केल्यावर समेत रब्बोच्या साध्य ना. ते दहा जण रूपारी सिद्धी कोण घेऊन दहा जण मेळ घेऊन ते रब्बा येताना एक दर्शन आईल म्हण जाला रे. तंतु त्या व्यक्तीक तगेल देहात कोण काढत असल विचार की रब्बोत असल विचार की नाही तंक जाऊक जाल एक पात्री रब्बोत असल विचार असं. आता दर्शन प्रारंभ जाऊ का जला आता मलगड तुला नेऊ का जला रे एक घटन जाऊ का जाता त्यामुळे गुरुमुखांतर तक अंगारे सुरेख प्रारंभ जात की तक जाऊन त्या कळता सुरेख मेल अंगारेचा प्रारंभ झाला म्हणून. आता तुमगेल विषय घेऊच जला रे तुमका कशी प्रारंभ झाला मक म्हणा रे बरीमारु क्षेत्र महामायलंतु एक काला रूपारे एक नमनरे द्वंद चलता असेल म्हणा रे घर्षण रूपार चलत असेल. तदन कदने कसं म्हणारे दुःख रूपार जात असेल कसं नाही जत्ता इतके कष्ट कोण घेऊन आम्ही देवा आराधन कोण घेणार मलगड्याला त्या उद्भव रूपा रब्बो का म्हणताना आमगेला जायना वे म्हणत असेल भावने मग तदन तदन येता असेल. ते जाजी कसं जे भावनेची मिगेल मलगड्याला मग आशीर्वाद घेऊन ते रब्बोच्या तसं एक शक्ती मिगेल देहांत प्रवेश झाला. त्या मग कशी कळली तुमक त्या म्हणाले कसा अनुभव झाला मग निदल कडेची दोन ज्योती दोळ्या मारल्या मरते रे मग उठोच्या जायनी कसने केला रे रब्बू जायना. तदना विचार करताना त्या आमगेल देवालया म्हणाल तसं एक स्फुटन जाल्लं मग म्हणलं एक म्हण महामल आकार दिसत आशिले नागाल आकार दिसत आशिले कसला दिसत असा मोग करत आशिले म्हणून म्हणतात. तदन मग एक अंदाज जाल्ला हे आमगेले देवाले मग प्रेरण दित असा म्हणून सांगून घेऊन ताजे विचार घेतीर हांव केलो शोधन केलं शोधन करता मग ताजे विचार मिळले. एक कॉलर जय मुंबईतून कल्पना म्हणून आमगेलो कॉलर असा. नमस्कार 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 मेगेल एक भाव अस ताका धनुराशी आणि पूर्वचर नक्षत्र सोयरीक येतात ती पण जायना कन कर का सोयरीक येता जायना म्हणू पळय माय तुमके एक विचार देता नाग आराधनाने तुमगेल गुरु आराधने म्हणाल तसं विचार असा. मलगड्यान कोण घेतले देवाले आराधने आराधने त्या तुम्ही पुनरप्पी बार नागाक आराधन करता येऊ का मलगड्याल उडगास काण घेऊन नागाल आराधन करता असाव प्रति नागर पंचमी वर्षा एक पटी वय तई भटमाम आपण घेऊन बारा नागाल आराधन कोण घेऊन ताजी भीतर एक आश्लेष बली पूजन तुम्हाला पुताल घेतीर नवा पुतल घेतीर तका रब्बोनो तका बहिष्करोनो एक बार आराधन जातीर एक आश्लेष बली कोण घेऊन ताजी प्रसाद तन 48 दिवस पट्टा घेऊ का आणि तुम्ही कुलदेव रूपार असेल देवाला उडगास काण घेऊन निरंतर घेताना तक त्या 48 दिवस जल्ल कुडल्या तक एक लग्न सूचन येता त्या चंद्र रीतीर करा ताजे पूर्ण विचार तुमक जाले रे
यूथ ऑफ जीएसबी का तुम्ही फोन कराची ताजी माहिती घ्यायची. तुम्ही आता कार्यक्रम पळून जातरे कसं म्हणाले 12 एक नागर पंचमी की एक नागालेक आराधन म्हणस त्या तुम्ही करायची ता जोटू एक पूर जत्तर आराधन जत्तरी एक आश्लेष बरी कोरका आपण सांगचे राकेश मामा इथे नाग संबंधी प्रॉब्लेम दिसता म्हणून सांगेल प्रकार नाग संबंधी त्या प्रॉब्लेमची त्याच्या न लग्न कार्य जे आहे ना ते स्थगित झालेलं कराचे ते शीघ्र जायत जायत धन्यवाद धन्यवाद त्यावेळार देवस्थानात तुम्ही कशी प्रारंभ केला देवस्थान म्हणारी साधारण कितले प्रायरी म्हणून 2004 अंत प्रारंभ झाला मका 2002 अंत मग ताजे विचार कळले 2004 अंत बरीमार अंत काशीनाथ भट मामाक एद्रा घेऊन त्या आम्ही एक ब्रह्मकलश म्हणून 2005 अंत केलं मस्त्यान उत्तर दिले तदन त्या तशी रे अशी रे त्या नाही रे देव नाही म्हण ज्याला हा मना घेणी मेगेल एकची एकाग्रतेशील कसं म्हणाली मक्का मेगेल देवालयची प्रेरण जत्ता असा महामायल्याची अनुग्रह जत्ता असा आव तक बद्ध जाऊन असू का आईल भक्तांक चांकर का तंक दिवकजल प्रसाद अंतो तंक तज्जे अनुग्रह मेळ का म्हणत असले एक मेगेल मना चिंतने आज चिंतने चिते जायनी चंद रीती प्रभाव रूप रबले प्रेरणा शक्ती जोन रबले आता तुमका म्हणजे देवालय की शक्ती अंगारे होय देवालय शक्ती इत म्हणारे मस्त जन मेगेल आईलीची शोधने करूक ज्योतिष मार्गात कोण आईलीची शक्ती कंचे म्हणून शक्ती कंचे म्हणून जल तन्नीच मेगेल येऊन ना अंत कसं म्हणून आमक दोरू जायना तुगेल अंतु आम्मीची सफर जत्ता सची तुझ्यान तुगेल आशीर्वाद घेता जन देवाला आशीर्वाद घेत मस्त जन मेगेल येऊन आशीर्वाद घेऊन गेलेलं असा आणि मेगेल रब्बून घेऊन प्रसाद घेऊन चुकी जल्ला म्हणून सांगून घेऊन चमकलेले असायची परीक्ष करू आईले आणि शुक्रवार समय ते परीक्ष करू आईल्यांक देवानची तो मग परीक्ष करू आईला तक मेले रब्बई प्रेरण दिता दिला तिने तशी जन कसं म्हणारी महामायलागी भयभक्ती रूपार येत आशील मागीर मागीर शोधने म्हणून आशील आज शोधने म्हणाल खंयचेय रूपार ना मेगेल विचारारी देवाल विचारारी पुरे चंद्री तरी येऊन प्रसाद घेताचे मस्त जनाल काम झालं तशी आणि कसं म्हणारी आता प्रारंभ जाताना वय त्या कशी क्रम राकेश मामा एक दर्शन येऊ का जला रे त्यात प्रारंभ जाताना म्हणारी धक्के एक नार लागता दिवशी तशी प्रकारे आशील प्रारंभ जाताना अमेलेची भट मामान गुरुस्थान रब्बून मेगेल अन्ना लात्तान करून घेऊन मक्का मंत्रदंड मेल आत्ता दिला आणि ते बित्तरी नारदवन घेऊन प्रार्थन केला प्रार्थन करता करता मेगेल उच्चार आणि भाषा रूपारी कोंकणी मात्र येऊचे एकच भाषा विंगड खंचे कोण कसं उरलेलं रे मल्याळी उरल्याची तमिळ उरल्याची खंचेय भाषा उरलेल्या समय ते तक्क एक उत्तर आमचे गेल्यान मात्र एक कॉलर आहे घेऊन अलपे तुला सुरेश पै म्हणे कॉलर असायची नमस्कार उलयाचे नमस्कार नमस्कार अन्न अल्पताक सूर्य खंजाय ना 38 वर्ष असा पूर नक्षत्र सकाळी त्यांचे मुखा लावून द्यायचं काय ना हे मी कोणत्या सांगितलं पळय माम तक्का तुमक लग्न कार्य तुम जाल्या मम्माल पुताक जायना म्हणून पुताक पळय तुमकी एक सान तुम गेला आता तू कोण करत असेल परिहार तुमक हांव दिता मनस्थिती मनोविकोप जायन अशी मंगळारा मंगळारा 12 देवील देवस्थान आवळ गो दसनो तुमक कावचे आवळ 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 तागेल आत्तान तू देवील देवस्थानक नित्य मंगळार मंगळार दित्ता येऊ का आणि कुंकुम अर्चन करू का बार मंगळार बार मंगळार तू मना गेल ना चुकच्याना मध्यम तू ते करतायची बार कोण घेऊन कुंकुम अर्चन कोण येते रे पार्वती संहाराचे पूजन कराची घरा भितरी कुज दोष परी आता कुज दोष असा आता सांगता कुज दोष रूपार सप्तम आणि अष्टम स्थान रूपार घर्षण जत्ता असा जाताका विषय तुम्ही पळवून असायची त्या सुमकून घेऊन वच्याची तुमकं पूर्ण रीती रे देवाला आराधन जल म्हण के तुमकं सूचन येतं जायत 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 सुरेश भाऊ थँक्यू तशी तुमक त्या प्रारंभ जाताना सुरेख नारला निधी होऊन
प्रारंभ देऊन त्यांनी प्रार्थना केलं, प्रार्थना केलं, नुडीकट्टू म्हणलं तसं विचार घेतले तदना सत्यमेव विचार मेल तोंडात कोण आयले देवाला तदन त्यांनी देव वै म्हणलं तसं विचार झाला आणि अज्जके एक निगुडते म्हणलं कसं म्हणारे आमगेल देवस्थान अंतू बरी मारं जल मग आवश्यकताना तंत मध्य अन्य रूपाचे उत्तर दिलं तदन देवस्थान बीग घालणं शिकले काली त्या आवेश रूपार वचून अप्पडतन बीग ओपन जाऊन भितर गर्भगुडी भितरी देवीला आकार कोण रबलो तदन ते मी गेल्या संसार रूपार आशिल्या त्या देवीलेची आम्ही तक अपमान करूनच जे म्हणतात ते एक दोन उत्तर दिले उत्तर दिले ते जन नमकता आयलीची गावंतुले परगावाचे तशी प्रारंभ झाला प्रथम रूपा आणि कसं म्हणाले आता तुम्ही हे म्हणलं बेतकंडे म्हणून आम्ही म्हणताच वय मंत्रदंड वय मंत्रदंड म्हणून म्हणताच ताजे कसा विचारतो मंत्रदंड पुरा दर्शना पात्री लागतात असता असता आमगेल वीक्षकांक ताजे एक विषय त्यामुळे चांग उत्तर तुम्ही माका प्रश्न केला मी गेलं तंद उत्तर घेऊ का म्हणून मंत्रदंड म्हणारे एक रक्षण एक देविक म्हणारे व्यंकटरमणाले आयुध म्हणून व्यंकटरमणानं मामा एक दिलेलं लक्ष्मी रूपा असताना या तू कैन गेल्या समय ते आयुध तू गेल्या कसले भयभीती का विचार येताना तर मंत्रदंड असला तुझ्या रक्षणाक येता तांत्र एक शक्ती असता आमगेल पूर्वजान कोण घेतलेला मंत्र उपासने पूजा विधान कोण घेऊन ताकी एक शक्ती केला त्या दरलाल कुडल्या आणि की आमक बल चढ येतात आता आमगेल येद्राय निमगीतल रपता देवालागी तो नानाविधार रे कपिचेष्ट करून असता एक एक पटी एक मंत्रशक्ती असता तदन त्या धक्कल कुठे टाकता जे नेर होत ताक भय मिसता आमक कसले मारती गे म्हणून तागेल त्या कसले चेष्ट रपता आमक ते सांगत असल उत्तर निराळ जाऊन येतात एक आमगेलो तो पंडित काशीनाथ आचार्य मामासाची नमस्कार आचार्य माम संगेच नमस्कार आचार्य माम मक्षी 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 तुम्ही एक व्हॉल्यूम एक म्यूट करायचे मक्षी केले 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 उलयचे 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 आचार्य माम नमस्कार भट माम नमस्कार नमस्कार दर्शनांतू शिकंची म्हणे ब्राह्मणांक सूर्यत्र साथ देतो ब्राह्मणाक सूर्य प्रसाद देतात ना ते दर्शनांत विशेष कसं काय म्हणून कसा विशेष कसा इम्पॉर्टंट जायत आचार धन्यवाद आणि कसले सांगोस की आणि ब्राह्मणाक एक स्थानमान गौरव पुरा दर्शनाक दिता चांग उत्तर भट माम तुम्ही गलल प्रश्न चांग रीती इच्छा निमित्त आचार माम धन्यवाद तुमका तुमगेला देवस्थान तांत्रिक जेवण असेल काशीनाथ शर्मा भारी एक देवस्थान आमगेल वेर प्रीती दवरलेला आणि देवस्थान विचार घेते मस्त त्यांनी प्रयत्न केला वैरे होका म्हणून म्हणारी तशी तांगेला एक प्रश्न कसा म्हणारी ब्राह्मणांक सुरेता महत्व कसे देतात कसला देतात ब्रह्मतत्व म्हणत असेल विचार म्हणारी विद्वान त्यांनी म्हणून म्हणे ब्राह्मण विद्वान म्हणारे पुरे ब्राह्मणांक प्रथम प्रसाद दिनाचे विद्वान आशिले त्या देवस्थाना संबंध पडले मतलब ग्राम संबंध पडले कोणा एक लग्न येईल म्हणजे ब्राह्मणाक म्हणजे तो विद्वान ब्रह्मतत्व देवाला के मंत्र दोरून घेतील म्हणून अर्थ म्हणजे मंत्राक अधीन जावन आशील देव आम्ही एक आमगेल्या संस्कृतान आमगेल धर्मशास्त्र सांगत कसं म्हणा रे देव मंत्राक अधीन जावन आशील मंत्र कधी देव भगवत काय वरलेल खंयचेय विचार भगवानाक देव मंत्र येईल कुठल्या देवा खुशी जाऊचे आता आम्ही सांगता जी भजन केलं कुठल्या देवा खुशी तशीची ब्राह्मणानं एक प्रार्थना करताना त्यांनी सांगता झाल्या उच्चार तांचे राग त्या देवा खुशी जाऊन ओ मेगेलो अक्का प्रथम जाऊन स्थान देऊ का म्हणजे तसं विचार येताना ब्राह्मणाक प्रथम जाऊन आपण प्रसाद देऊचे एक कॉलर असा गिरीश नायक म्हण नमस्कार हो नमस्कार उलय वडान उलय स्वल्प व्हॉल्यूम ऐकता ना तुम्ही गेल्या उलय उलय प्रश्न निमग्या ऐका ना मॅम आरोग्य विषय निमग्या निमग्या आरोग्य तांगेल आरोग्य समस्या असं आरोग्य विषय कसा कोर का खंचे आरोग्य विचार समस्या तुमका असा परिपूर्ण जेवण तुम्ही गेला देहाक देह परिपूर्ण झाला तुम्हाला अनारोग्य वा देह पूर्ण रीती रे नाही अनारोग्य म्हणजे कसं नाही म्हणजे निमित्त असायची शुगर पळय शुगरक आणि नित्राण शुगरक तुमका कर्बेवाचे पल्लू कायचे दिवसा तीन जो चार सकाळचे काळी पडटा का कळवा मागीर
आरोग्य समज तत्तवळेत्ता ददन तुम्ही दावाकची यंकर का मम आराधन करता येऊ का तुम्ही अल वेंकटरमण आगी शांतदुर्ग आगी तुम्ही अल शांतेरी कामाक्षी म्हणाल तसल विचार येता कुलदेव कोण तुम्ही अल रोवणनाथ तक्के का आराधन कराची चंदरी तीरी इतर तुम्ही वच्चा ना म्हणून जात विचार येता देवकी कृष्णाल आराधन तुम्ही करणाची म्हणाल तसल विचार येतांगा कुलदेवाल करता सचिवा आराधन चेड कराची भय भक्ती म्हणाल तसल विचार दोन घ्यायची आणि सांगेल तसल वक्त कद कराची जय ते गिरीश धन्यवाद होय तसे आम्ही तात्पुरुष पुढे मंत्रदंडा विचार उलयत असले आता मंत्रदंड ते असले कुठले आता तक एक पवर असं म्हणून म्हणतात देवस्थानात ते मुखार सुन जाला रे मुखारचे पिळगे के तक अवकाश अस की असं मुखारचे आता आव दर्शन पात्र म्हणजे एकलो अज्जो पिज्जो तेतुला एक दंड असं म्हणून म्हणतात होय अज्जाल तो कोणोचे मंत्रदंड असले ताजे नंतर असले नाही तुम्ही देवस्थान म्हणणे एक सामान्य जन काही जलर एक बेस्कंड अस म्हणून मंत्रदंड जाऊ का जनरेशन मुखार सुन जाला रे अवकाश येऊचे अवकाश असं म्हणून असं 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 मंत्रदंड खंयचे देवस्थान जाल्या रे दर्शन पात्र नाशिल तर जागीर जावकाची ना जाल्यार दंड म्हण एक असा एक त्या दंड जाल्यार जावकाची ताणें दोन घेवकाची ताजे त्या ताका पुरो रक्षण घेतली म्हणून तसं विचार तांची एक शक्ती उद्भव जाता चार जण पळयताना तांचं कसं करता तागेल एनर्जी आमकां तांकां उरलो तसल विचार जाता तो आतां भयभी तिसोवण घेवन उरलो तसल विचार जाता तदन त्या अमके वचल किरण नेरवंताक उत्तर दिलें सत्य जावन तो वही ते हाँ ते तश कर का मन तो मंत्र दंड ते तगे लोट अशील पावर आवट होची मंत्र दंड के पावर अस दोन्ही पावर उठ जात तवे आम्ही पळेला बरी मारा भाई एक कॉलर अस नमस्कार हो उलया हेलो बोलना नमस्कार 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 उलया जी मेगल मारे एक संगम सार्वजनिक सार्वजनिक प्रश्न मेगल है उलया उलया सार्वजनिक प्रश्न है निम्बिया पटना मामगल है कौंडन्य गोत्र है कल की कौंडन्य गोत्र कौंडन्य गोत्र बिजरे सुमार जनक विंगड 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 कुल देव असते आम्ही कंचे ज्योतिषाला गेलो रे तुमच्या कुलदेव पावला म्हणून सांगतो असत कोण कुलदेव म्हणतात अच्छा महालक्ष्मी पूजा करत असत कितले काळ कसा सुमार काळ अज्जल काल कडे दोन त्याच करता असे की तुम्ही आमचं कसं म्हणत ना कसं म्हणत ना तस नाही आता कुलदेव म्हणाल रे तुम्ही त्या प्रारंभ केला की अज्जल कालगतुला त्याच कुलदेव म्हणून म्हणायलाची म्हणून मला तीन चार जनरेशन तुला म्हणायला की कसं नाही म्हणून तीन चार जनरेशन आला कोण हा तुम्ही प्रश्न कसा नाही प्रश्न सांगते एक गोत्र विंगड विंगड कुलदेव कसे असतात म्हणून विचार पळे मामा तुम्ही सांगितलं असेल प्रश्न ताक उत्तर कसा म्हणा तुम्ही तुमच्या भावने रूपावर तुम्ही आराधन करून येलाची म्हणजे तुमच्या नंतर विंगड तुम्ही आला दर्शन ते दर्शन कसं जल म्हणा रे ताणे सांगितलं हा आराधन करून ज म्हणून तुमका नागेश महालक्ष्मी म्हणाल तसल विचार येत देव नागेश महालक्ष्मी म्हणाल तसल देव येत तुमच्या सर्व कुटुंब्याक शोधने कराची तुमच्या गोत्रा संबंध पळत नागेश महालक्ष्मी वचन भेटून यायची सर्व रीती तुमचे नागेश महालक्ष्मी वचन उरलो नाही कसं म्हणतो मला रे महालक्ष्मी नागेश महालक्ष्मी तुमच्या गोत्र या ना म्हणून कौंडण्य गोत्र या ना या म्हणतो सर ना येत ना मामो तरी उपास पुनरपी विचार करायची हा ते रबर रबून पुऱ्या करायला तर चल अंग तुमच्या ना अंग म्हणून म्हणतो सर तुम्ही मंगेश अंग म्हणतो म्हणतो सर आम कसं म्हणू कळला या तुम्हाला आता आनो अज्जो पराय अंक कंचा नमून येईल आम्हाला आनो साधारण अति महालक्ष्मी मात्र नाही तुम्ही आता कसं कर कमळा रे तुम्हाला तीन चार जनरेशन तुला खंचाक नमून येल्याची तक्का नमून मुखार वचायची त्यांच्या तुम्ही प्रारंभ केला नाही ना नाही अज्जान नमून येईल देवस म्हणजे तुम्ही उपास द्वंद्व कसला आहे तंतू मुखार वाचे तुम्ही उपास विंगडाला कसला निंबूचे नाही अंग तोंडरे कसं म्हणा रे मलशी म्हणतात मलशी देवा नमकून मलशी देवाला चांग जाता हा अंग माने कसं म्हणा रे पूर्ण जन महालक्ष्मी एक लाख साध्य ना तुमके दर पुरुष देव असं म्हणतात पुरुष देव कोण म्हणत ना पुरुष देव असं म्हणून म्हणतात पुरुष देव तुमका असा म्हणाल तसा विचार आयला रे तुम्ही सांगेल तसा विचार दिला म्हणजे खंची नाव दिला त्या दोळत काय तुमका त्या नाव
भंडारियों है नहीं पुरुष देव मोड़ कंचन मोड़ संगला है मोड़ ना ना कसम मोड़ संगला नहीं तुम पे पुरुष देव वास्तव कौन है कसम तुम गल कलर पूज कलर पूरा पाव अम्मा मंत्र दे तो आगे तम तुम ही दड़ारा ना कौन है जी पुरुष देव वाक कौन का दड़ारा का दड़ारा दड़ार दड़ार मोड़ मूल पुरुष मना सा दड़ार मलशीन तो तक नम कौन है जी हाँ तितली करा जी चांगला जायता जायत बटम जायत जायत धन्यवाद ओके तसे आता मंत्र दंडांत तिथले एक शक्य अनेक समणारी आत पूर देवस्थानांत ते दर्शन येऊ अवकाश अस की पूर तुलांत केलो देवस्थानांत असिले नाही पूर देवस्थानांत अवकाश तज्जे प्रतिनिधी त्या देवस्थानात केलो देवस्थानांत कशमणारी भाई चांगेता त्या त्या कसे येऊचे म्हणजे त्यांनी नमगुन येऊ का किते देवाक त्यांनी ते नमकुन येईल देखुनु नमगुन येताना तगेलंत सिद्धी जात देवा नमगुन 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 तगेलंत मक्क देवा तुगेले प्रेरण दे म्हणतं सिद्धी येता खंचे देवा झाला रे तदंत आम्ही एक अवकाश देऊ का अवकाश देताना त्या येत की म्हणते मुडीकट कश्यसा म्हणून चार जण नेताना पळो का त्या ताणे दिलेलं उत्तर आणि हक्क समजावून येत म्हणजे वय्या दर्शन म्हणजे तक थई आईली कूडले त्या प्रारंभ जात की एक पटी अंत म्हणा रे दर्शन हद्नारु नमने कळेस सोळा नागदर्शन चक्रदर्शन विष्णु दर्शन पुनरपि ब्रह्मदर्शन म्हणून आम्ही चक्रात कोण एक एकता एकेकलं एक एक तत्व सिद्धांत रूप रीत सांगून घेऊन होता थंय तागेल तक मॅच जेवण येताना ते सत्य घटन जेवण येऊचे ताणे खर्च आशिले देवाला आराधने अंग ताणे केलेलं तसं आराधने शक्ती ते दोन्ही ओट मेण घेताना तागेल तोंडातून एकपडी युक्त झालं उत्तर ते सहज जेवण सत्य उत्तर ते सत्य उत्तर येताना तो दर्शना पात्री वय म्हणलं तसं विचार आम्ही दाखवून दे केलो जेवण कसं तंग खुशी असाना देवस्थान भीतर नक्क त्या गोंधळ त्या त्या असल्या रोपा समजले एक एक्स्ट्रा काम जाता नक्क म्हणून केलो कडे ना सर एक बंटवाळा तुला नम गेलो गिरीधर प्रभू म्हणे कॉलर असाची नमस्कार उलयाची नमस्कार उलया नमस्कार उलया मेगे मेगे एक प्रश्न असा बंटवाळा उलयतो सर उलया हा सांगा मग मेगे एक एक व्यारा एक जाग असा एक कळे एक 15 वर्ष तकून तो साधारण एक बंद पण असं जाग एक टायमातून तुम्ही राय वायर करून जांग वृद्धी झाला जाग होता आता इतकी कितली की म्हणून 15 वर्ष तकून ते बंद पडला कश कश के हा ते उचलून ते प्रयत्न केला रे मग ते तंत भितरी उचलू स्टार्ट करून म्हणून जाते ना ते इथे जाऊन म्हणून एक तुमचे एक मग काय म्हणतो सांगता 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 कळलं सांगता उत्तर देता तक्का त्यांनी सांगितलं प्रश्न एक उत्तर असं एक कसं म्हणा रे त्या जागेक सगळे कृत्रिम आदी वामाचार झाला आणि नागल सर्प अन्नपूर्णेश्वरी म्हणून देवी म्हणून त्याची लग्न अशा पुढं अन्नपूर्णेश्वरी अन्नपूर्णेश्वरी देवी कसं करत म्हणा रे एक मन हे करता कसलं वारी सोडता वारी सोडता कसं जत म्हणा रे ते कसले विचार असतं त्या तिसोणा यद्राक तिक्क प्रेरण करू पळोकांनी तिक्क तरी जागेर पूज करू पळोक अन्नपूर्णेश्वरी मग त्या दिसची कसं म्हणा रे अन्नपूर्णेश्वरी नागो दिसत पांच जड्या नागो तरी मरता असा तंगेल वंशाकची तोंद्र दिता असा इथे म्हणा रे त्यांनी कर्त असेल नमकू तसल विचार असतं समी त्यांचं परिपूर्ण झालं रे अशुद्ध म्हणाल तसल विचार आहेत अन्नपूर्णेश्वरी कंचे देवाक नमून आले किती लागे जवास की अन्नपूर्णेश्वरी स्वल्प दूर असतं चंडिकेश्वरी देवस्थान म्हणून असं लागली लागी चंडिकेश्वर की अन्नपूर्णेश्वर स्वल्प चंडिकेश्वरी तितके प्रभाव तुमका ताजे बाधक म्हणून ना अन्नपूर्णेश्वर बाधक म्हणाल तसं विचार येता चंडिकेश्वरी संबंध ती कश्या पुरा कोणाक अन्नपूर्णेश्वर ते ती सोण अशा पुरा कोण अन्नपूर्णेश्वरी तुमका तिघ चंडिकेला अनुग्रह असल्यावर समेत तुम्ही अन्नपूर्णेश्वरीचे आराधन कोण घेऊन तिघेलेचे प्रसाद घेऊन ते भुय्या गालाचे आणि एक भूवराय म्हणाल तसं ओंकाराचे तुम्ही काम जगता भयभीत येऊ नका अतिशीघ्र जगता चांग धन्यवाद गिरीधर आता केलो कडे ना राकेश माम आता देव आव्हान जाता वय केलो कडे ना विंगड विंगड एक दोन दोन तीन तीन दर्शन असतं केलो म्हणजे गण येऊचे विंगड विंगड गण येऊचे हे कशी येऊचे चांग प्रश्न गेल गुब्बट माम एक देवस्थान एक गण म्हणाल तसं विचार ना हलव रूपार गण असत एक पात्री
तगेल देवाल परिपूर्ण तगेल अंगार येता ना तो एक नमन क्रोध रूपार आसता तगेल आवेश धडसूचे जायना उत्तर दिता क्रोध जना भक्तांक कसे आवेश कसले कोपार उलयता म्हणून तदंत आशिल शक्ती एक एक सोंड दिता ना तगेल शांत तशें आमगेल्यान तें तशें आशिल्लें भरीमारान ती आमगेल्यान ते दोग जाणां पात्र केला भरीमारान तूं गे एक आज शक्ती हांव सोंडिल्ल रे नागाल्या तूं दोन घे पळय गे एक शक्ती शांत जत्ता आयल्या नाजाल्यार पुरजन भिवत आशिल्ले नड्या रब्बूक अशें केल्यार आत अशें केल्यार प्रेतन आयल्यार उसळत आशिल्लें एक बेंगलोरांतल्यान आमगेलो विशाल भंडारकर म्हण आसा नमस्कार उलया प्रश्न उल्ले निमगे विशाल भंडार नेटवर्क कटकट जाता ओडान स्वल्प स्पष्ट जाऊन निमगे सांगेल वर्डिके विषय निमगूक आशिल्ले बट मॅम वर्डी केदना जाता म्हणून वय आता तुम प्राय किती जल मामो एक 38 जल वा वय हा 83 बॉर्न 38 38 पळय तुमका आणि दोन वर्ष राखू घे जात माम तुम्ही तुमच्या लग्ना विचारा घे तेरी हा सांगले म्हणाल तसं विचार मना घेयाची 41 वर्ष म्हणतो तुमका लग्न कार्य जाता चांग चेल्लीची मेळता भयभीत येऊ नकाची तुम्ही सदा काल तुमच्याला चंडिका म्हणाल तसं चामुंडेश्वर स्वा ती गोत ना माम नाही तुम्ही आजचे कडे लगी चामुंडे देवस्थान असवा म्हणून चामुंडे देवस्थान असं असं तिक्क एक आराधन कराची चंद्री तिरी लग्ना विचार घेतेरी आणि तिक्क एक 16 कुंकुमार्चने पूजन दियाची एका दिवस नाही वय तुम्ही सांगता वारा वारा जेवण नाजाल महिन्या महिन्या कोण घेऊन म्हणत 41 वर्ष म्हणताना समजावून जात मामी तर 16 महिने जाता वय 16 महिने जाता 16 वारू जाता वारू जाता देवेल देवेल दिवसाक शुक्रवार एके मंगळार वय आणि तुम्ही जातक दाखयला तुम्ही जातक दाखयला आपले टाइम असता म्हणतात जातक येतात ते मुखर छे ना कंचे जातक परिहार कोण घेयाची केलो जातक दोष असता राहुल आणि शनील दृष्टी ओट्ट असल्यारी जाय ना हा हा जागेर असल्यारी नीच प्रभाव जाता इता ते पळोन घे चांग कर तुमका देव जय विशाल थँक्यू तशी सांगता म्हणजे मस्त आवेश म्हणजे त्या शक्ती म्हणजे दोन तीन शक्ती ओट्ट येतस म्हणजे अनेक पात्रिक ताचे वयसून देव येतात एक समय रे जोर येत आशिल्ले राबतीतले दोन तीन शक्ती अवकाश 16 शक्ती केलो शांत शक्ती म्हणून असतात ते आमच्या गोट्टू असतात ते आम्ही कदनही बाहेर देऊचे जायना ज्याला आमच्या तू प्रेरणा शक्ती आणि उद्भव जाऊन असा म्हणताना मी शक्तीक सोंड देऊ कोण ताजे सूक्त जाऊन असा म्हणाल तसं विचारतात एक शक्ती सोंड देऊचे तशी अनेक शक्ती तदन आमच्या मनात शांत जाऊन येतात क्रोध म्हणाल तसं विचार उणी जाता अनेक शक्ती प्रेरणा जाऊची असा सोदिता असच आम्ही कसं आमच्या विचार अरे तसं ना शक्ती म्हणाल तसं विचार सत्य आता तसला गण येता येत आता प्रारंभ देवचे कशी राकेश मामा ते प्रति वार तुम्ही आज म्हणले आता प्रारंभ जाऊ का झाला सोरे प्रार्थना केली कुठले मागीर हातात कसले नारलो तशे कसले दिवलो तशे कसले देवाल पुल्ला मळगल का तशे कसले आस की नाही पुल्ला मळगलची म्हणा रे देवाले देव तया क्वेश्चन बस निम घेता मला मध्ये कट जेवत नका एक कॉलर आउट उलय नमस्कार हो नमस्कार देवदास काम बेंगलोरकून नमस्कार हो देवदास माम निमगे प्रश्न आता आमगेल व्यंकट वेंकटरमण स्वामी देवस्थानांत दर्शन येवचे कालभैरवाक म्हण आसा आमकां आमगेलें सांगपणां देखून थंय वेंकटरमण कटपाडी दर्शन आशिल्लें मस्त वर्स पूर्ण तूं दर्शन आशिल्लें सो थंय दर्शन येवचे पात्री ते तांगेल्या फॅमिली आजी केस त्या फॅमिली आतां दर्शन रावलां जाल्यार ही त्या दर्शनाक दर्शन येवचे आवेश येवचे कालभैरव म्हणून आमगेल आज्य पिज्यो तांणी पुरो सांगता सांगेल तांणी आमी आयकून घेवन आयल्या की वेंकटरमण स्वामी देवस्थानांत कालभैरवाले हे म्हणजे प्रतिती आसा इवन कारकळांत मुळकींत खंय खंय वेंकटरमण स्वामी देवस्थानांत दर्शन आसा प्राचीन काला देखून थंय येवचे कालभैरव वेंकटरमणाले हाचे गण म्हण एक प्रतिती आसा ते कसं म्हणजे दर्शन पात्री मामा करेक्ट गोत अशें पुरो कसं आमी कळलं आमगेल कविता आशिल्ल्या प्रकारा काळबैरवचे म्हणजे एक प्रतिती आसा ते कसलें म्हणून आमी एक क्लॅरिफिकेशन दिलं ते सिच्युएशन कसलें ना डाऊट क्लियरिंग धन्यवाद
దాని ముంచి కసమడ అంత వెంకటరమణ దేవస్థానం అంతన వై వెంకటరమణాలే సంబంధ పానియోకకి కంచేయే వేతమడు కాళభైరవ ఏం చేయమను అతుమే సంగిల తన్ని సంగిల ప్రశ్న నాకు దిల్లల ఉత్తర సంచా గి తిరుమలంత సర్విచారెత్తన వెంకటరమణలకి బంటు జానశిల్ కాళభైరవ సత్య ఈశ్వరలంశ మనరి వెంకటరమణన ఈశ్వర దోన్ గితిల ఈశ్వర తగేల అదీన జానశిల వెంకటరమణ కొనల విష్ణుల తదంత ఏకస మనరి శివాన తక్షరణ జౌచే మను కొనక వెంకటరమణక తదంత ఏవచ తగల్ కసలే కామ సరాం కర్చ భైరవ జావను మను భైరవ కాళ భైరవ తే సత్య మమ్మన్ సంగిల ఉత్తర వెంకటరమణలకి కదన ఏవచ వెంకటరమణ దేవసనంత దేవవంగారి ఒక మన్న గణ బంట బంట కొన ఏవ భైరవ అవకాశం ప్రాముఖ్య భైరవన ఏవచ వై एक अनेक अम्मीलोटो कॉलरस मुंबई तुलाना रामनाथ भट्ट मनो नमस्कार उल्लेख नमस्कार मम नमस्कार मम पाने वाले निम्बिया हाँ लास्ट टाइम चमित्र बावर से नमन संगे ले हाँ तब नंतर पूरा तजल ला पर आराम से लेने जा रहे तब जिम का नाम टेंशन से रेकलेस में से पूरा जब कुछ ना हाँ अब युवन अब तो वो माइंड क्वांटिटी रख तो पूर्ति मेंटली तो कंप्लीट पीस में जब कसम है कि तुम तुम्हें प्रश्न अर्थ जाएगी अर्थ जाएगी माम तुम जल मानसिक जावनों वो टेंशन से अलग इरिटेशन में पूरा राग हो पूरा कर ले सकल ले असंगत असंगत धन्यवाद असंगत इरिटेशन जाऊँ चाहे मानसिक जाऊँ चाहे मेन कसम मलारी नरदुर्बल ने प्रेता बाधक प्रेता बाधक चाहे सुम कौन की तुम यार मलगा डालते कुने उच्च प्रेता बाधक तो मोक्ष जाए न तीलो तो त्रिकुंश रूप अरस्त आकाश मार्ग रेना भूमि मार्ग रेना वायु रूप अरस्त तो तगल बाधक तुम के उच्चे तो ब्रह्मचारी रूप आरी गलपास गान गेती लामल तो सर्वी चारे था तक तुम्ही मोक्ष दिया ची अन ताजी पुल्ली कौनस पड़े मोक्ष जाने तक दिया ची ते पूरे तुम गेले मानसिक रूप आरा चले विचार समझाने था अन मानसिक विचार ते सम करते समय ते तुम कसल्प मानसिक तक तुम्ही वक्त कर का नर दुर्बल है जाओ नस्ता इतनी वर्षा चे तक तनि वक्त कर का मगे जयता नमस्कार तशी आता काळभैरव म्हणले आता तशी विंगडिंगड देवस्थान अंत विंगडिंगड शक्ती येता आता केलाव देवस्थान अंत म्हणले पूरा देवस्थान अंत ते नमगो नाहील म्हणके छे म्हण ते प्रतिनिधिक म्हणला ताने सुरवे येऊ का ताने कशी म्हणला तक एक मना जाव का जला रे म्हणला तक एक अंगार येऊ का म्हण मन असला येत की म्हणला ताने आराधना केली चांग एक तुम्ही प्रश्न गल्ला त्या विषयावर येता राजेश बस निमगे ते कॉलरला उल्लो कोडेला तुला नमगे लोटू मंजुनाथ मुन कॉलर असा जी नमस्कार ओलया नमस्कार बट मॉम नमस्कार नमस्कार आ मिगेल आहे पुत्ता आहे सेकंड पीयू जल आहे हां मला सीट एग्जाम दी पाहिजे तो का तो कंच ब्रांच घेऊ या म्हणा सर का दोन दिवस कंच इलेक्ट्रिकल घेऊ घेऊ या नटला रे कॉम्प्युटर साइंस घेऊ या घे म्हणू कंच घे का हां इलेक्ट्रिकल की कॉम्प्युटर साइंस घेऊ का म्हणून दोन दिवस इलेक्ट्रिकल रूपार वच चांग मॉम वय 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 तात कसं म्हणता असा तो कंप्यूटर साइंस अंतु बारे इंटरेस्टिंग असे इंटर अंतु कंप्यूटर साइंस अ चेची तगेल मन अंता इल्ला वय 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 तुम्ही आला तसं मला द्वंद्व रूप आराशील तसं आम्ही आता सम कोण देऊ का म्हणून तुम्ही गेलर्त नाही वय 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 हां तसेल तगेल मन अंता असेल तसं विचार देवाला प्रार्थना कोण घेऊन मुखार सोनाचे चांग देता जय जय तगेल कर्कटक राशी आश्लेष नक्षत्र जातो आश्लेष नक्षत्र कर्कटक राशी गुरु वय वय रसा कळ हां हां जलर मुखार मुखार नवम स्थान रेताना धनुराशि मीन राशि रेताना तक समझाने चांग जता कंच के तुम्हें जाला कशाला रे ते तुम्ही कंप्यूटर साइंस म्हणलं तुम्ही बाय 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 तागेल इचे कंप्यूटर साइंस होय तेंच गेयच तन्नी मुंदर म्हणला रे आता इलेक्ट्रिकल लगून येता जला तागेल मन अंद कंप्यूटर साइंस असला रे देवाला आराधन कोण देवाला प्रार्थना कोण तागेल पुत्ताल मन कसा देवाला आराधन कोण मुकारसी आमो होय ओके 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 थैंक यू मॉम जयत 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 जय तशी तंक यात मन अस म्हणले रे तन्ने एक अनुष्ठान कोर्नु तंक येउच कोणाके येउच चान्सस असकी असा म्हणले संबंध म्हणले तसल विचार किंगी असतो तो मलगड़ अंक येऊन अस का की मलगड तुला अनेक शक्ती होय शक्ती असो का तो आता कंची लाईन असला रे म्हणले ताणे बट्टव्याप्ती कोर का एक अंतु धार्मिक जेवण अस का म्हणना तो इंजिनियर जेवण अस पुरो जलर तक येऊच अवकाश सांत कुली काम करना शक्य पुरतो तक्यता तो कुली काम करून नसल्यार समिति तागेल मन अंत असेल तसं देवाल भक्ती आणि दुःख देवाला सांगताना ना हे तिरडा गाव चांग कर का चार जन तागेल आता तुम चांग दाखव का म्हणून तसं विचार येतं प्रेरण जपता त्याला प्रेरण जपताना तागेल पूर्वज रूपार असेल देवस्थान ते तांडून घेतात कितले दूर असतो अमेरिका असो युरोप असो येत जातो हे आम्ही याला दर्शन आणतो आम्ही पळेल तसं विचार
पूरा जत तेरा मिनिमम गुजरात तुम के अमित दूर तो कुनाई जाती इतने संबंध संबंध कई बच्चा ना रुनानुबंध रुनानुबंध ते कई बच्चा ना तो कितने दूर असल है तो एक कॉलर है प्रियंका का मत मुने कॉलर है सर नमस्कार हो नमस्ते निम्बे प्रश्न निम्बे हाँ प्रियंका का मत मुने बोलते सर वही कर ले प्रश्न निम्बे है लेकिन भावा पर दला अमेय सही ताकि ले लगना तो तुम इतने चुले खाए कशी तो मुने तो नहीं खंचे में चली को कशी को का कपड़े टाइप चली में चली मुना लगना तो लगन लग्न करते सर लग्न का ट्रिप चल रही है तो सुपर तो पता 30 इयर्स चले तर अजून एक मेल नाही तो आम्ही जरा गाइडन्स देशले खंची टाइप चल्ली वगैरे मेळा तर मना खंची टाइप चल्ली मेळा चल्ली मेळा सॉरी एक सोदिता सोदिता असा जी तुम्ही आता आता तुमचं जातक काय येला सुवा जातक आम्ही 2-3 पडले हां तंतु पूर्व दिक जातक पडायच पूर्व दिक वय ओके इतया धन्यवाद ओके 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 तशी कंचे विचार निमित्त असले आम्ही त्या अनुष्ठान पैंग गेला तो गोन गोन येतता आता मस्त कडेन सांगता कसं म्हणून आम गेल मलगड आहे दर्शना कुटुंबाचे म्हणून म्हणतच वय तो खंचे एक तंतु फील्ड अंत असला रे वय तक खंचे वड आता प्रेरण मिळणो वापस येऊचे अवकाश अवकाश असाच असतंतु त्या गरवळींतु त्या देवस्थानंतु दर्शन असले म्हणून झाला रे पुनरपि प्रारंभ जत्ता देवा तक समय म्हणून घेतता तो देव सोदिता मग सूक्त झाला तसा व्यक्ती म्हणा रे एक दर्शना पात्र बेल कुठल्या देवस्थान कळवच म्हण की जाऊच आनच देवस्थान अभिवृद्धी जाऊ जाऊ त्या देव पळता कोणा निमित्त अभिवृद्धी जगताल कोण अंत समजावनो मग अनुष्ठान रब्बून मेगेल कार्यकर्तालो म्हणून तसा एक तंगेल अंत एक देवाल अंत एक आशाभावन असता तो आमच्या मलगड तदन कसं म्हणतं त्या व्यक्ती येऊन राबताना अभिवृद्धी जाऊन येतात त्यांची देवानं खंचे जात मग पाय पडायला रे वाढणार आणि कसं रे केलं म्हणा नाव वाटत असेल तसं विचार कर रब्बेल म्हणजे तक नीच शक्ती म्हणजे आम्ही अभिवृद्धी जाऊ का दर्शना पात्र रपते रे ते अभिवृद्धी झाला मात एक सूक्त झालं तसं व्यक्ती म्हणाल तसं उत्तर येत कोडेला तुला नमगेल तो स्वाती पै म्हणू कॉलर असा नमस्कार प्रश्न निम्मी नमस्कार मामा नमस्कार म्हणजे एक 28 वर्ष झालंय हा 4 वर्ष पूर्त कोण सोयरीक सुधी तास ठीक केदान जपता मग नेमक तुम्ही दुवेक 28 वर्ष झालंय 4 वर्ष सुधी तासाची 20 म्हणताना ठीक लग्न कार्य जत्ता अतिशीघ्रारी तक कुजदोषाच्याने राहू संबंध पळल्याय आणि शुक्राक शुक्र बाधक दीप्तिका उडगा तुम्ही लेखला शुक्र चांगरी तीर्थी जातक रस्त म्हणू बाधकाती रस्त शुक्र शुक्र तुम्ही चांगरी तीर शुक्र शांती घराचे पुरे संबंध तर लग्न 29 जात्या शुक्र शांती म्हणा रे ते बटवा मला चुनून कळवा नाही ना झाला रे यूट्यूब जीएसपी तंका फोन करायचे शुक्र शांती म्हणा नाही एक जाऊचे जे असेल ते मग ते राबले पहिले माय तुम्ही सांगितलं तर पूर आम्ही घेतल्या तुम्ही चांगरी तीर आमका प्रश्न गल्ला तंत्र तुम्हाला शुक्र शांती कराची समजावून जायत 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 नमस्कार तशी अनेक समणारी आता कोणाक एकला मन असता वय तो कंचे एक देवस्थान वत्ता मका अंगार येता हा अंगा दर्शना पात्री जत्ता म्हणा तशी जायना जायना तुम्ही सुरे तक आपोनो तो कशी नोडी दिता त्या प्र पळो जायत जला मन कर के त्या आता ओटोटो देवस्थान म्हणले कोण मस्जिद संगो पुरो वय आवय ते मका आवाज आवेश येता वय संता मस्जिद संत मका आवेश ते आवेश कंच रूपाच आवेश म्हणाल तसं विचार तुम्ही पळो का जात वय पळो का येता तो कंच उत्तर उरलाय ता पळो का ओटाशी आव मम्मी आ पाय जतना महालक्ष्मी पाया महागणपती म्हणा ते आवेश नाही एक क्षेत्र रूपारे तगेल देह रूपारे तर झालं आवेश एक रूप उत्तर येतं कै गेला रे म्हणाल ते आवेश कसं झालं तंतु कसले गोंधळ येऊ शकत केलं जनक आवेश येतं कुठले त्यांनी जोर केलं कुठे हा कल्लुट्टी म्हणतो हा पंजुर्ले म्हणतो ते आम्ही पुढे पडेल तुमकं ते नोडी कळत मुंबईत नमगेलो तो संतोष म्हणून कॉलर असायची नमस्कार निम्ब्या प्रश्न निम्ब्या नमस्कार संतोष नायक बॉम्बे दाखवून कळलं निम्ब्या प्रश्न निम्ब्या श्रवण नक्षत्र मकर राशी दीड वर्ष झाले आता लॉकडाऊन आणि सगळं राशी निमित्त व्याप्ती तू कसं अनुकूल तर ना गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहो तर मुखार सोन हे फ्युचर कसं संबंध दिसत ना
तशी जाऊन अशीन व्याप्ती तू कंटिन्यू करची की विंगड कंटे खाण जेवणात जो ट्रेडिंग जो शेअर जो कसं आमचं करची फ्युचर ते मार्गदर्शन अशील कामात कंटिन्यू करता. तुम्ही सांगितलं तसं विचार घेतेरी आता परिस्थिती तशीच तुमच्या उद्योग घेतेरी तुम्ही सध्याक एक आणि दोन तीन महिने ರಬ್ಬು ನೀನ್ ಅಶಿಲೆ ಉದ್ಯೋಗ ಚಂದರೀತಿ ಕೋನ್ ಚಾಂಗ ತಂತ ನಂಗೆ ಹೇಳಿಗಸ ತಜ್ಜ ಮಧ್ಯಂತು ತನ್ನಿ ತಂಗೆಲ ಶ್ರವಣ ನಕ್ಷತ್ರ ಮಕರ ರಾಶಿ ಮಳದನ್ನಿ ಶನಿ ತಯಸ ಅಧಿಪತಿ ಜಾ ಜಾಗೇರಸ ಅನಿಕೆ ದೇಡ ವರ್ಷಸ ತದನ್ ತೋಕಸ ಮಳ ತಕ್ಕ ಅಸೋಣ ದ್ವಿತೀಯ ರೂಪಾರಶಿಲ್ ಗುರು ತೋ ಭಾಗ್ಯಾಧಿಪತಿ ರೂಪಾರ ತಂಕ ಎತ್ತದ ತದನ ತಜ್ಜೋಟ ವಿಂಗಡೇಕ ಉದ್ಯೋಗಿ ಕರೀತ ಸೈಡ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಂತಜ್ ತ್ಯಾ ಕರ್ತನ್ ತಂಗೆಲ ಕಸಲ್ ಕಷ್ಟ ನಿವಾಣ ಜತ್ತ ಸೈಡ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ತಂಚಿ ರೂಪಾರ ಎತ್ತರ ಮತ್ತೆ ಶನಿ ತಂಚಿ ನಾಯಿ ನಮರ್ ಖಾನ್ ಜೇವಣಾತಿ ಲೋಕನಾಥ್ ಕಿ ಚೇರ್ ಕಟಿಂಗ್ ಕಿ ಕಂಚೆ ಕಂಚೆ ಸಂಬಂಧ ಪಾಯಿಂಟ್ ಹಾರ್ಡ್ವೇರ್ ಕರೆ ತುಮಿ ಲೋಕನಾ ಸಂಬಂಧ ಬಳಲ್ತ ಸರ್ ಶನಿ ನೋ ಕರೆತ ಆ ಅಚ್ಛಾ ಅಚ್ಛಾ ಜೈತ್ 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 ತಶಿ ಅತ ತಚ್ ತುಮಿ ಅತ ಪರೀಕ್ಷೆ ಕರ್ತನ ಯಾ ಯೋಚ ಓಯ್ ಅನಿ ಕೆಲವು ಜನ ಅತ ವಿಂಗಡ್ ಸಮುದಾಯ ಅಂತ ಯೋಚ ದರ್ಶನ ಕಂಚಿ ಟೈಪ್ ಅಸ್ತಾ ಮಳ ತನ್ನ ಅತ ಅತ ಅನೇಕ ಕರ್ಜಲ ಅಷ್ಟೇ ನಾಲೆಜ್ ಆಗ ಅಮ್ಗೆಲ್ಲ ವೀಕ್ಷಕ ಆತ ಮರಾಠಿ ನಾಯಕ ದಂಕೆ ಮಹಾಮಯ ದರ್ಶನ್ ಮನೆ ಅಮ್ಗೆಲ್ ಸಮುದಾಯ ನೇ ಮಂಚ ಆತ ವಿಂಗಡ ತೂಳು ಲೇತಲ ತಂಕೆ ಅತ್ತ ಮತ್ತ ಬುತ್ತಾಲ ಅಂಗಾರ ವಿಚ ತ್ಯಾಪುರ ಕಸತೆ ತವ ಏಕ ದರ್ಶನ ಜಿ ತನ್ನಿ ಕೋರಂಗಿತಿಲ್ ಮಲ್ಗಡ ಸಿದ್ಧಿ ನಮ್ಮನೈ ನಮ್ಕುನೈಲ್ ದೇವು ದೈವು ತಕ್ಕೇತ ತಕ್ಕೇತ ಚಿ ಏಕ ಪುರಾತನ ತುಕುನ ಏಕ ವಿಚಾರಸ ತಜ್ಜೆ ಏಕ ಇತಿಹಾಸಸ ಇತಿಹಾಸ ಕಡೆ ತುಳುನಾಡು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ ಪರಶುರಾಮ ಸೃಷ್ಟಿ ಭೂಮಿಯ ಬ್ರಹ್ಮಸ್ಥಾನ ಮಳತ ಸಲ ವೈರ್ಯತ್ತಾನ ಆಮೇಲೆ ಗೋಕರ್ಣ ಅದಕ್ಕೊಂದು ಕನ್ಯಾಕುಮಾರದಿ ತುಳುನಾಡು ಸೃಷ್ಟಿ ಎತ್ತಾನ ಆಮೇಲೆ ಬಾರ್ಕೂರ್ ಅದಕ್ಕೊಂದು ನೀಲೇಶ್ವರ ಮಂಟಾಚ್ ತದಂತಸ ಮಳೆ ದೈವ ಆರಾಧನೆ ಪ್ರಬಲ್ಯ ಮಳೆ ತಾಣೆ ದೈವಕ ಸಿದ್ಧಿ ಕೋನ್ ಗೆತ್ತಿಲ್ ತಲ್ ವಿಚಾರ ತದನ್ ತಕ್ಕ ಇವತ್ತು ಸಹಜತೆ ಆವೇಶು ತಂತೆ ಸತ್ಯ ಸಹ ತಂತೆ ಪಾರ್ದನ ನುಡಿಂತ ಸಹ ಆ ತೈತುಕುನ ಇಲ್ಲ ಅಂಗತುಕುನ ಇಲ್ಲ ಕಸಲ ಇಲ್ಲ ಮಳೆ ತನ್ನ ಕೈ ದುಃಖ ಆಗಿ ತಿರಿಯುತ್ತಾನೆ ತನ್ನ ಸಮಯ ಸಹಜ ಮನುಷ್ಯ ವಿಧಾನ ಮಾಯ ಜೋಚಿತಾನೆ ದೈವ ಏಕ ಪುಣೆ ತುಲ ನಮ್ಗೆ ಲೋಟು ಕಾಲರ್ ಸರ್ ನಮಸ್ಕಾರ ನಿಮ್ಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ನಿಮ್ಗೆ ತುಂಬಲ್ಲ ನಮಸ್ಕಾರ ಭಟ್ ಮ್ಯಾಮ್ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ನಿಮ್ಗೆ ನನಗೆ ಚೆಲ್ಲೇಕರ್ ಸೊ ಇರಿಕ್ ಸುಜಿತ ಸತಿ ದೋನ್ ವರ್ಷ ಲಕ್ಕೂ ಈಗ ನಕ್ಷತ್ರ ಮೇಷ ರಾಶಿ ಕೃತಿಕಾ ನಕ್ಷತ್ರ ಮಮ್ಮ ಕೈ ತನೇ ಸೊ ಇರಿಕೆ ಲಗ್ಲಗ್ ಗೆತ್ತ ಜನರು ಜಾಯಿನ್ ಆಗ್ತಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ವರ್ಷ ಗಿಲ್ಲ ಅತ್ಯಧಿಕ 23 ವರ್ಷ 23 ಕೃತಿಕಾ ನಕ್ಷತ್ರ ಮೇಷ ರಾಶಿ ವೈ 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 ಮೇಷಾಧಿಪತಿ ತುಮ್ಮಿ ತುಮ್ಮಿಯಲ್ಲ ಮೂಲ ಸ್ಥಳ ಅವಚ್ಚು ನೆತ್ತಾಸಾವ ವೈ ವೈ ಅಂತ ಲಕ್ಷ್ಮೀ ನರಸಿಂಹ ಮತ್ತ ಆರಾಧನ ಕರ್ತ ನರಸಿಂಹ ಏಕ ಪ್ರಸನ್ನ ಕಾಲಾಚೆ ಪೂಜನ್ ಕರಾಚಿ ಅನಿ ಜಾತಕ ಅಂತ ಅಶಿಲ್ ದಸಲೆ ಏಕ ದೋಷ ಮಳಲ್ ದಸಲ್ ವಿಚಾರ ಕೃತಿಕಾ ನಕ್ಷತ್ರ ತಿಗೆಲ್ಲ ವೈ 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 ತೆ ದೋಷಕ ಪರಿಹಾರ ಮಳಕೆಲ್ಲ ಅವ ವೈ ಕುಜರ ಕುಜಾಚಿ ದೋಷ ಅಶಿಲ್ ತಿಕ್ಕಲ್ಲ ಕುಜರ ಔಸಂದಿಸಲ್ಲ ವೈ ಸಂತೋಷ ಮುಂಕೆ ವೆಂಕಟರಮಣ ದೇವಸ್ಥಾನ ಸಂತೋಷ ಏಕ ಅವಳ ಅವಳು ಮಂಗಳಾರ ಮಂಗಳಾರ ತುಮ್ಮಿ ದೇವಿಲ್ ದೇವಸ್ಥಾನಕ ಏಕ 8 ಕೋಟಿ ದಿಯಾಚ್ 8 ವಾರ ಅನಿ 25 ವರ್ಷ ಮಂಡಂತಿಕ ಲಗ್ನ ಜತ್ತ ಜಾಯಿತ್ ಬಟ್ ಮಮ್ಮ ಅತ ಲಾಕ್ ಡೌನ್ ಅಸ್ ಗರಂತು ಕೊರು ಏಕ ಮಮ್ಮಿ ಮಂಗಳಾರ ಮಂಗಳಾರ ಅತ ಇಲ್ ಜಾತಕ ಮಂಗಳಾರ ಮಂಗಳಾರ ಅತ ಇಲ್ ಜಾತಕ ಐಲವ ಅತ ಜಾತಕ ಐಲ ಜನಾಂ ಕತೆ ಸಂಕಟ ಜಾಯಿನ ಮಮ್ಮ ಬುಮಾ ವಿಮರ್ಶಕರಾಚಿ ಮುಕರ್ ಸುನ್ಗೆ ಚಾಂಗ್ ಜತ್ ಜಾಯಿತ ಅವಳ ಅವಳ ಮಂಗಳಾರ ಮಂಗಳಾರ ದೇವ ದೋರ್ ಕನು ದೇವಕ ವೈ ದಿಯಾಚ್ ಹಾ ಜಾಯಿತ ಜಾಯಿತ ನಮ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ತಶತ ವಿಂಗಡ ವಿಂಗಡ ಗಣ ಭೂತ ಆರಾಧನೆ ಅನೇಕ ಸಪ್ರಯಸ ಅಂಗಾರ ಇಚ್ಛ ಅದ ಕೆಲವು ಜನಕ ಸಡನ್ ಪಿತ್ರ ಪ್ರೇತ ಅಂಗಾರ ಎತ್ತ ಮಣ ಮಂತ ವೈ ವೈ ತ ಮಣ ವೈಟ್ ಕಿತ ವೈಟ್ ತ ಮಣ ಗರಾಂ ತು ತನಿ ಕೈ ಸಕಡೆ ನೇ ಯೋಚ ಚಾನ್ಸಸ್ ಚಾನ್ಸಸ್ ಪಿತ್ರ ಮಣರಿ ತಂತ ದೋನ ಮನ ಪಿತ್ರ ಅಸ ಏಕ ಪಿತ್ರ ಮಣ ದುಃಖ ರಿಯನ್ ಚಾಂಗ್ ಕರ್ಚಸ ಅನೇಕ ಬಾಂಬ್ ಆನ್ ವೈಟ್ ಕರ್ತ ಗರಾ ಗದನೆ ಗಲಾಟ್ ಕರ್ಚೆ ತದನ್ ತೋ ಸಂತ ವಿಂಗಡ ಇಂಗಡ ನಾವ ಸಂತ ಆ ಉತಶೈಲ ಆ ತೋಯಲ ಆ ಮಿಗಲ ನೈಲ ಮಣ ತಂತಕ್ಕ ಪ್ರೇತ ಮೋಕ್ಷ ಮಣಲ ತಸಲ್ ವಿಚಾರ ಕರ್ಕ ಜಂತ ತ ದೈವಗಣನೆ ದೇವಗಣನೆ ಪ್ರೇತಗಣ ಮಂಚಮಿ ತಮೇ ಅಮ್ಮಿ ಕಸ ಮಂತಂ ತಕ್ಕ ಮೋಕ್ಷಚಿ ತ ವೈಟ್ ವೈಟ್ ತ ಮಳ ಸೊಡೋಕ ಜತ್ತ ಸೊಡೋಕ ಜತ್ತ ದೇವಾಲ್ ಶಕ್ತಿ ಅಸ್ಲ ತಕ್ಕ ಪ್ರೇರಣೆ ದೇವಾಲ್ ಶಕ್ತಿ ಕಂಚೇ ರೂಪಾರ ಅಸ್ಲ ರೀ ಕಂಚೇ ವಿದ್ವಾನ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊರ್ಕ ಓಯ್ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕರ್ಕ ಸೊಡೋಕ ಪ್ರೇತ ಶಕ್ತಿ ಅಸ್ಲ ಸೊಡೋಕ ಓಯ್ ಸೊಡೋಕ ತ ತಮ್ಮಿ ಕರ್ತಾನ ತೆ ಪ್ರೇತ ಬಾಯಿರುತ್ತ ಪಿಂಡ ಪ್ರಧಾನ ಪರಿ ಅಮ್ಮಿ ಕರ್ತಿ ತಿಳವ ಮನ್ ಪರಿ ಕರ್ತಿ ಉಚ್ಚಾಟನ ಪರಿ ಕರ್ತ ತೆ ಬಾಯಿರುತ್ತ ಬಾಯಿರುತ್ತ ಶಾಂತ ಜತ್ತ ಮಗಿ ಸಂತೆ ಮಕ್ಕ ಸೋಳ ದಿವಸ ಗರಾ ಬಿತ್ತಾರ ಅಪ್ಪ ಯಾಚಿ ಮಕ್ಕ ತುಂಬ್ಯಾಲಂತ ಗೇ ಯಾಚಿ ಮಂತ ನಂಗೆಲ್ಲ ಸುಧರಂಜನ ತಶಸ್ ತಶಸ್
एक शिवानंद कामत मुने कॉलर अस नमस्कार तुम्हें प्रश्न निम्बिया नमस्कार नमस्कार मैम प्रश्न निम्बिया प्रश्न निम्बिया शिवानंद मोनो मगेल मकर राशि एक जाग घर बन तो मोने सही से जाग अन के करेक्ट के सकते इस बता ना सकते मोनो जाग अन तो घर बन का मोन लेकला करेक्ट कसा सेट जाता ना मोनो है नक्षत्र जाग जो जाग जो नक्षत्र कसा ना अम्बर मगेल सावना नक्षत्र मकर मकर राशि सावना नक्षत्र योगस मामू तुमका घर बन तो जल योगस सा घर परिपूर्ण एक वर्ष भितर धन्यवाद असल वाईट शक्ति आता देवस्थानांत येऊचे असा एक चांस असा 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 ज्याला तंक देवाले रब जायना तानी पडताच तंक डोळ्याक एक काळो केवणो तंक पडत कशी पूजे वळार येऊचे पूजे वळार मसन म्हणता आता मसजना का केलो अंगार येऊचे पूजे वळार मस्त तंक एक व्हायब्रेशन जाता म्हणता त्या कशी ते त्या वळार तंक चड तंगे नंतु तन्नी केलस असले शक्ती उद्भव असता तंक येत एक पटी येऊन होत तानी केलो शक्ती उद्भव त्या शक्ती कसं म्हणतात तक्कानी संबंध असता आम्ही सांगा ना मग एकलं मेळलं मारलं ऐकली तरी उल्ल आयला म्हणून तशीची उल्लोच म्हणत असत तक तितल्याचे दाजे तैंक येतात पूज्यात निवळसून होतं तक नुडी कट्टू दिवचे जायना म्हणजे तांतू कसं म्हणायचं उल्लो तसं शक्ती त्या गेला तू ना म्हणजे जागृत शक्ती म्हणून आमगेल भितर असा ज्ञान शक्ती घेऊचे आमगेल बोंबळी तुकून येऊ तसल्या चक्र म्हण असला त्या चक्र अंग ते आम्ही अंग सांगता शिकी म्हणून सांगताची तरी आम्ही मस्त जागृत रस कोणा मारताना पात्री तंका पात्री तंका पुरा अंग मारून जो अशी ते म्हणजे जागृत त्या ज्ञानशक्ती अनेक विचार कान्ना तू कोणाही एक विचार कान्ना की एक उल्लेख आम्ही मस्त दुःख जाल पात्री जाल्यार दुःख जाता एक मेल भक्त रबलो मग कसले येता गेला तू गेलो हो मेगेल म्हण की असा तक हांव कसं उत्तर दिवची देवा म्हणताना तदा ताकी एक जागृत शक्ती येता अशी अशी प्रेरण उलयता वता तन तो देवान सांगील समस मक्के म्हण एक बंटवाळा तुला ना एक कॉलर असा जी नमस्कार सीधा तुमगे प्रश्न निम्गिया नमस्कार नमस्कार पुत्र ज्येष्ठ नक्षत्र कसा वल्डी केंद्र ज्येष्ठ नक्षत्र 28 वर्ष 28 जल्ले वल्डी केंद्र चलता परत चलता परक 28 जत्ता ज्येष्ठ नक्षत्र वृश्चिक राशि तुम्ही 29 म्हणताना एक 29 मध्यंत तुमके लायक एक जातक येता आता येता आणि एक 4-5 दिवसा भीतर तुमके एक जातक येता त्या मेळा मेळ पळ्याच्या पळ्याचे लग्न कार्य येता आणि कसं म्हणाय एक तक्का जातक संबंध पळेल तसं एक शांती करे तगेलंतु तक्का तगेलंतु केतू म्हणाल तसं विचार आणि ते शनिक पळत असल विचार घर्षण जत्ता उडगास दोन घ्या जाता कन दाखवून घेऊन समकून घ्या माया राईट जायत बहुशा एक 5 मिनिट सहा मिनिट अस आम्ही एक कॉलर आलाय प्रश्न लास्ट घेवेत तसे अनेक समजा दर्शन प्रारंभ जो विषय सांगलाय राकेश बाबा आता दर्शन रपताना देवाला एक तीर्थ दिवचे एक तीर्थ मारचे काम करता हे कसला ते कसला म्हणजे भक्त मस्त वेळ बैसून आलोचन करता असता तदना तागेल एनर्जी उणी जाऊन असता तागेल महिना सर असता अयो मग कनिके मेळली दर्शन आणि केव देवान उत्तर दिन म्हणून तो एक दुःख रूपार असता तदना तीर्थांत असूचे अष्टगंधाचे पुरे तंत एक सत्व आणि तुळशी सत्व त्या मरताना तक एनर्जी मिळेल शेत एक म्हणून आम्लजनक तागेल उद्भव जाता एक पट उठा रपताना तक त्या मेमोरी दुःख रशील वच्चून जागृत अवस्थर जनताना देवाला उल्लोचक तो एक म्हणून प्रेरणा जत्ता आणि त्यागेल भय वत्ता आणि कसं म्हणजे सालिग्राम अपशय केलेला एक देवाल तीर्थ सालिग्राम आलय त्या देवता तीर्थ देवाल तीर्थ घेतल्यावर आमक श्रेष्ठ तांत पूर्ण मनसत्व आम्ही गाल नसत तसे तीर्थ मार्च आमगेले या कार्यक्रमाचे लास्ट 5 मिनिट देखून लास्ट कॉलर आयच्या दिवसाचे गोवा पणजी तुला आमगेलो तो कॉलर असते नमस्कार उलयाचे नमस्कार नमस्कार आम्ही आपण म्हणू उलय उलय प्रश्न निंबिया विचार तुला राशी स्वाती नक्षत्र स्वाती नक्षत्र तुला राशी वल्डी केदन जत्ता म्हणून वाय वाय 30 वर्ष
30 ವರ್ಷದಲ್ಲಿವಾ? ಮೂವತ್ತೊಂದು ವರ್ಷ ಆಯ್ತಂದಲ್ಲಿ ವರ್ಡಿ ಜತ್ತ ರಾವು ಸಂಬಂಧ ಬಳ ತಗೆಲ್ ಜನನ ಕಾಲಾಚೆ ರಾವು ತಕ್ಕತ್ತು ಬಾದ್ದಿತ್ತ ಅಷ್ಟಮ ಸ್ಥಾನಾರಿ ಅನಿ ಬೂದು ಮನಸ್ಸು ಚಂಚಲ್ ಕರ್ತ ತ್ಯಾಕ್ ಶಾಂತಿ ಕರಾಯ ಮಾಮ ಅವ ಜ್ಯೋತಿಷ್ಯಚೆ ಮಳೆದ ಸರ್ ವಿಚಾರ ಘೇವನು ದೇವದರ್ಶನ ವಿಚಾರ ಘೇವನು ತುಮ್ ಸಂತಾಸ ತುಂಬಿ ತಕ್ಕ ಶಾಂತಿ ಕರೆಯಾಚಿ ಅನಿ ತುಮ್ಗೆಲ್ ಮೂಲ ಸ್ಥಳಾಚೆ ದೇವಾಲಾಗಿ ಭೇಟಿ ಜಯಾಚಿ ಅನಿ ತುಮ್ಗೆಲ್ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಮಳೆದ ಸರ್ ವಿಚಾರಕ ತಕ್ಕ ಸಲೇಕ್ ಬಟ್ಮಾ ಮಾಪನ ವಸ್ತ್ರದಾನಿಗೆ ಭೋಜನ ದೇವನು ಏಕ್ ಆಶೀರ್ವಾದ ಗೇಯಾಚಿ ನಮಸ್ಕಾರ ಧನ್ಯವಾದ ಲಾಸ್ಟ್ ಹಾಕ ರಾಕೇಶ್ ಮಾಮ್ ಕಸ ಮಳರಿ ಇತ್ಲೆ ದರ್ಶನ ಪುರೈ ಕೆಲವು ಜನ ನಮ್ಗತಾಚಿ ಕೆಲವು ಜನ ನಮ್ಗನಾಚಿ ಕೆಲವು ಜನ ಪರೀಕ್ಷಕರು ಎತ್ತಾಚಿ ತಂಗ ಪ್ರಯತ್ನ ದರ್ಶನ ಅಂತ ಕಲ್ತಾ ಅನಿ ಕಸ ಮಳ ತಂಗ ನೀ ನಮ್ಗನ ಮೋಂಜಲ ಅದೇ ಸೊಡ್ಚದ ಇತ್ಲೆಚಿ ವಾಪಸ್ ವಾಪಸ್ ಪರೀಕ್ಷಕರು ತುಮ್ ಕಸಲೆ ಜೌಚಾನ ನಮ್ಗತಲ್ ನಮ್ಗತಾಚಿ ನಮ್ಗನ ತಿಳಿ ಸೊಡ್ತಾ ಶಾಮ್ಕ ಕೆದ್ನೆ ಕಸ ಮಳರಿ ಭಾವನಾ ಯಾಕೆ ನಂಬಿಕಾ ಮಳಲ ಕೆದ್ನೆ ಚಾಂಗ ಪರಿಣಾಮ ಅಮ್ಕಾದಿತ್ತ ಕೊಣಕೆ ಪರೀಕ್ಷಕರು ವಚ್ಚೆ ಕಸಲೆ ಕೊಡ್ಚೆ ತೇಪರೈ ಅನೇಕ ಕಸ ಮಳಾರಿ ಲಾಸ್ಟ್ ಏಕ ದರ್ಶನ ನುಡಿ ಮುತ್ತು ನುಡಿ ಕಟ್ಟು ಕಸಲೇ ಏಕ ವಿಷಯ ರೀ ಲಾಸ್ಟ್ ನಮ್ಗೆ ವೀಕ್ಷಕ ಕಸ ಸಂದೇಶ ಇತ್ತು ಸಂದೇಶ ಮಳಾರಿ ವೀಕ್ಷಕ ದಿವಚೆ ಅನಿ ಜಿಯತ್ ಜಿ ಎಸ್ ಬಿ ಪಳೆಯತಲ ಸರ್ವ ಸದ್ಯ ಶಾಂಕೆ ಮಳಾರಿ ಪಳೆಯತಾಸ್ತಾಚಿ ಚಾಂಗ್ ಚಾಂಗ್ ವಿಚಾರ ಎತ್ತಾಸ ಮನ ಚಾಂಗ್ ಚಾಂಗ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎತ್ತಾಸ ಮನ ಪಳೆಯತಾಸಾಚಿ ತದ್ ನಮ್ಗೆ ಚಾಂಗ್ ಚಾಂಗ ಮೆಳ್ತಾ ಮಳಂತ ಸಲ ವಿಚಾರ ತನ್ನಿ ಗೆತ್ತಾಸಾಚಿ ತದ ನಾವು ಸಂಚಿ ಕಚಿ ಕದನೆ ಮಳರಿ ದೇವ್ ಮಾಡ್ತದ ಸತ್ಯ ತತ್ವ ಸಿದ್ಧಾಂತ ನಮ್ಗೆಲ್ ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರ ಕೆಸಲಿ ಸತ್ಯ ಅಮ್ಮಿ ದ್ಯಾವ ಕಿತ್ತಿ ನಮ್ಗ ಎತ್ತಾಸಾಗಿ ಅಮ್ಗೆ ತಜ್ ಜಲಿತ್ಲೆ ಪ್ರೇರಣೆ ಮೇಳ್ತಾ ಇತ್ತ ಅಮ್ಮಿ ದ್ಯಾವಾಲ್ ವಿಚಾರ ಕಿತ್ಲೆ ಅಮ್ಮಿ ತಜ್ಜೆ ಕಸಲ ತಾಸ್ಚರ್ ಕರ್ತಗಿ ತಿತ್ಲೆ ಅಮ್ಗೆಲ್ ದೇಹಕ್ಕ ಮೈನಸ್ ಜತ್ತಾ ಎತ್ತಾಸ ಅಮ್ಮಿ ಏಕ್ ದ್ಯಾವಾಕ ಪ್ರೇರಣ ರೂಪಾರಿ ಅಮ್ಮಿ ಒಗಳು ಸುಂದವರ್ತಾನ ದೇವ್ ಚಾಂಗ ಅಮ್ಮಿ ಶಂಬರಿ ಮಂತನ್ ವಿಚಾರ ಅಮ್ಕ ತಜ್ಜೆ ತತ್ವ ಸಿದ್ಧಾಂತ ತಂದ ಬಲ್ ಮೇಳ್ತಾ ಅಮ್ಮಿ ತಂತು ಶಂಬರಿ ವಿಚಾರ ಎತ್ತಾನ ಸೌಲಿ ಮಂಡಲರಿ ಏಕ ತೂ ಗಿತ್ತಿಲ್ ಶಂಬರಿ ರೂಪಾರಿ ಮೈನಸ್ ಜಾನ್ ಎತ್ತ ತಸಲ್ ಕರ್ಣ ಕಚಿ ಜ್ಯೋತಿಷ್ಯ ಶಾಸ್ತ್ರ ದೇವದರ್ಶನ ಕಂಚಿ ಕಂಚಿ ದೇವಸ್ಥಾನ ಆಸ್ಗಿ ತಕ್ಕ ಪೂರ್ಣ ರೀತಿ ತುಂಬಿ ಸಹಕಾರ ದೇಯಾಚಿ ಅನಿ ತಜ್ಜೆ ಅನುಗ್ರಹ ಗೆವಚಾಕ ಪಳೆಯಾಚಿ ಕದನಿ ದ್ವಂದ್ ಕರ್ಣ ಕಚಿ ಅನಿ ಕಸಲೇ ನಮ್ ಘರ್ಷಣ ಕರ್ಣ ಕಚಿ ಅನಿ ಕೈ ಕೈ ರಬ್ಲಾಗಿ ತೆ ಪುನಾರಪಿ ಪ್ರಾರಂಭ ಕೋರು ಪಳೆಯಾಚಿ ತೆ ದೇವಸ್ಥಾನ ಅಂತೂ ಚಾಂಗ್ ರೀತಿ ರೀ ಪೂರೆ ಭಕ್ತಾಂಕ ಚಾಂಗ್ ಕರ್ತ ದೇವ ಮಳ ತಿತ್ತುಮ್ಕ ಸಂದೇಶ ದಿತ್ತಾಸ ಅನಿ ಐದ್ ದಿವಸ ಕಸ ಮಳಾರಿ ಅಮ್ಕ ಮಸ್ತೇಕ ವಿಚಾರ ಧಾರಣೆ ದಿಲ್ಲದಲ್ಲ ಅಮ್ಕ ರಬ್ಬನ್ ಗೇವನು ಹಂಗ ಬಯಸ್ಕೋರನ್ ಗೇವನು ಯೂತ್ ಆಫ್ ಜಿ ಎಸ್ ಬಿ ತಂಕೆ ಯಾವ ಧನ್ಯವಾದ ಇತ್ತ ಇತಮಣರಿ ಮಕ್ ಅಮ್ಯಲ ಬರಿಮಾರು ಕ್ಷೇತ್ರಾಚೆ ಪ್ರಥಮ ಸ್ಥಾನ ರೂಪಾರ ಅಮ್ಕ ಬಯಸ್ಕೋರವನು ಏಕ ಉಲ್ಲೋನ್ ಗೇವನು ತಜ್ಜ ಪೂರ್ಣ ವಿಚಾರ ಕಾಡು ದಾಜನ ಕಲಿತಾಗಿತ್ತೀರಿ ಕೆಲ್ಲಲ ಯೂತ್ ಆಫ್ ಜಿ ಎಸ್ ತಂಗ ಮಸ್ತ ಅವ ಧನ್ಯವಾದ ಸಂಖ್ಯಾಗ ಅನಿ ಗೋಪಿ ಭಟ್ ಮಾಮ್ ಅಮ್ಯಲ ಒಟ್ಟಸಾಚಿ ತುಮ್ಕೆ ಮೇಲೆ ಧನ್ಯವಾದ ತುಮ್ಯಲ ಆಶೀರ್ವಾದ ಜೌಕ ಅನಿ ಪ್ರಾಮುಖ್ಯ ಜಲಲ ಯೂತ್ ಆಫ್ ಜಿ ಎಸ್ ಸಂಖ್ಯೆ ಕಸ ಮಳರಿ ಅಮ್ಯಲಂತು ಅಮ್ಕ ಸಹಕಾರ ಮಾಡಂತ ಸಲ ವಿಚಾರ ವಿಚೆ ಭಟ್ ಮಾಮ್ ಮಾತನ್ನೇ ಕಸಲ ಬರಿ ಮಾರಕ ಆಜಿತೈ ಭಟ್ ಮಾಮ್ ತಂತೈ ಕಾಶಿನಾಥ್ ಭಟ್ ಮಾಮಲೆ ಗ್ರೂಪ್ ತಂಗೆಲೆ ಓಡ್ ಗ್ರೂಪ್ ಅಮ್ಕ ಆಜಿಕೆ ಸಹಕಾರ ಸಚಿ ತಂಗೆಲ್ ನಿಮ್ ತಮ್ಮಿ ಚಾಂಗ್ ಅಲ್ಲ ಚಿಮಣೆ ಆ ಸಂಗೀತ ಅಂತಮ್ಮಿ ಸಂಗೀಲ್ ಅಂತ ತಜಲ್ದಕ್ಕೂನು ತಂಗೆಲೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ತಂಗೆಲ ಆಶೀರ್ವಾದ ತುಂಬಿಯಲೇ ಆಶೀರ್ವಾದ ಸದಾಕಾಲ ಮಕ್ಕಸು ಅನ್ನ ದೇವಾಲಯ ಸದಾಕಾಲ ಆರಾಧನೆ ಖರ್ಚಿತ ಸಲ ವಿಚಾರಸು ಅನಿ ಮಸ್ತ್ ಜನಕ ದೇವಸ್ಥಾನ ಇಲ್ಲ ರೀ ಆಶೀರ್ವಾದ ಕರ್ಕಿ ದೇವಾಲ ನುಡಿ ಖರ್ಚಿಗಿ ತನಗೆ ಏನು ಹೆಚ್ಚಿಸಲು ನುಡಿಗಿ ಸದಾಕಾಲ ಅವ ತನಕ ಪ್ರೇರಣೆ ಕರ್ತಾಸ್ತ ಅನಿ ಕಸಲೇಕ್ ಮಗ ಫೋನ್ ಆರಿ ಕರ ಎಲ್ ಮಂಜಲೆ ತಕ್ಕ ಉತ್ತರ ದಿವಚಕ್ಕೆ ತಯಾರಸ್ತ ಅಂತ ಕಸಲೆ ಮೇಗೆಲ ಆಸ್ಪದ ಅನ್ನ ಕಂಚೇ ಟೈಮ್ ಮಾರಿ ಕರಿಯತ್ತಾನೆ ತಸಿ ಇತ್ಲಿ ವೇಳು ಯಾ ಜ್ಯೋತಿಷ ದರ್ಪಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತ ಆಜಿ ದರ್ಶನ ವಿಚಾರ ಮಸ್ತ ವಿಚಾರ ತುಮ್ಕ ವೀಕ್ಷಕಾಂಗ ತನ್ನಿ ತಂಗಲೇಕ ವೈಯಕ್ತಿಕ ಅಭಿಪ್ರಾಯ ದಿಲ್ಲಲ ಸ ವಿಚಾರ ತುಂಬ ಮಸ್ತ ಏಕ ನಾಲೆಜ್ ಮೆಳ್ಳ ಮುಳ್ಳೆಕ್ತಾಚಿ ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕ ಭಾಗಿ ಜಲ್ಲಲಕ ನಮ್ಗೆಲ್ಲ ರಾಕೇಶ್ ಪ್ರಭು ಮಹಂಕ ಅನಂತ ಅನಂತ ಧನ್ಯವಾದ ತಸೀಚಿ ವೀಕ್ಷಕಾನೆ ಬರಿಮಾರು ಕ್ಷೇತ್ರ ಮುಂಡ ಸಂಗ್ಲರಿ ಬಂಟ್ವಾಳ ಮಂಗಳೂರು ಆತುಲ ಸಾಧಾರಣ ಏಕ 20-25 ಕಿಲೋಮೀಟರ್ ತೈ ಏಕ ಬಂಟ್ವಾಳ ತಾಲೂಕಾ ಅಂತೂ ಸುರಿಕುಮೇರುಮೆಣೆ ಗಾಮಸ್ ತೈತುಲಾನ್ ಬಿತ್ತರೆ ಗೆಲುಕೊಳ್ಳೆ ಬರಿಮಾರು ಮಹಾಮಾಯ ದೇವಸ್ಥಾನ ಮುಣಸ ಪ್ರಾರಂಭಾಚಾರಿ ಸಂಗ್ಲೆ ತೈ ಶುಕ್ರಾರ್ ಪ್ರತಿ ಶುಕ್ರಾರ್ ದರ್ಶನ ಸ ಅನಿ ಪ್ರತಿ ಮೈನ ದೋನಿ ಪಂಚಮಿ ಒಳಾರ್ ಕೃಷ್ಣ ಪಕ್ಷ ಶುಕ್ಲ ಪಕ್ಷ ದೋನಿ ಪಂಚಮಿಗೆ ದರ್ಶನ ಸ ಅನೇಕ ಸಲ ತುಮ್ಕ ವೈಯಕ್ತಿಕ ಜಾನ್ ಪ್ರಶ್ನೆ ನಿಂಬು ಚಾಸ್ಲಾರಿ ತೈ ದೇವಸ್ಥಾನಕ ಭೇಟಿ ದೇವನು ತೈ ತುಂಬಿ ದರ್ಶನ ಮುಖಾಂತರ ನಿಂಬು ಆಯ್ತ ಮುಂಡ್ ಸಂಕ್ತಾಚಿ ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪಳೆಯಲ್ಲ ತುಂಬ ಸಕ್ಕಡಾಂಕೈ ಅನಂತ ಅನಂತ ಧನ್ಯವಾದ ಉಪಾಸ ಪರ ಮಂಗಳಾರಂ ಬೆಳೆಯ ನಮಸ್ಕಾರ.